सरकारच्या वतीनं या विषयाची हाताळणी अत्यंत चुकीच्या पद्धतीने होते आहे. मुलं वर्ष वर्ष या ठिकाणी अभ्यास करतात, पाच पाच सहा सहा वेळा तुम्ही त्या ठिकाणी परीक्षा पुढे करता आणि 14 तारखेला परीक्षा आहे आणि आज तुम्ही त्यांना SMS पाठवता की आता तुमची परीक्षा पुढे चालली आहे. मंत्री म्हणतात की माझ्या खात्यातनं कधीच MPSCला पत्र गेलं ते मला माहीत नाही, सरकारकडनं कोणी बोलायला तयार नाही, पूर्णपणे विसंवाद सरकारमध्ये आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की कोरोनाचं कारण दिलं जातं, इतक्या मोठ्या प्रमाणात सगळे आंदोलनं चालले आहेत, मोठ्या प्रमाणात सरकारी पक्षांचे मेळावे चालले आहेत, सरकारी पक्षांचे ट्रॅक्टर मोर्चे चालले आहेत आणि मग MPSCच्या परीक्षेकरता कोरोना का? कुठली परीक्षा आहे? सोशल डिस्टन्सिंगनीच होते, परीक्षेमध्ये आजूबाजूला कोणी बसतच नाही, त्याच्यामध्ये डिस्टन्सच ठेवावा लागतो. आणि म्हणून एकूणच सरकारची भूमिका चुकीची आहे. तात्काळ माझं मत असं आहे की या ठिकाणी परीक्षा वेळेवरच घेतल्या पाहिजेत, कुठल्याही परिस्थितीत परीक्षा पुढे ढकलणं योग्य नाही. MPSC की परीक्षाओं को समय पर ही लेना चाहिए, 14 तारीख को उसको लेना चाहिए ऐसा हमारा मानना है. क्योंकि जिस प्रकार से हमारे बच्चों ने तैयारी की, साल साल भर वो तैयारी करते हैं और अचानक कोरोना का बहाना देकर 6-6 बार परीक्षाएं आगे जाती है, इसमें उनका नुकसान होता है, उनकी मानसिकता भी उसमें ख़राब होती है और कोरोना का कारण दिया जाता है, जबकि सत्ता पक्ष के अलग अलग प्रकार के आंदोलन हो रहे, मेलावे हो रहे, उनके ट्रैक्टर मोर्चे चल रहे हैं, ये सारी चीज़ें चलती है कोरोना में, उनके सत्कार चलते हैं कोरोना में, उनका बड़ा बड़ा पद ग्रहण का कार्यक्रम चलता है कोरोना में, लेकिन बच्चे परीक्षा में तो सोशल डिस्टेंसिंग से बैठते हैं, बावजूद उसके परीक्षा को रद्द करना है गलत है, हम इसका विरोध करेंगे. भाजपची काय भूमिका आहे? तुम्ही विधेयकासोबत आहात का आणि मुख्यमंत्र्यांशी तुम्ही चर्चा करणार का संदर्भात? भाजपची भूमिका अतिशय स्पष्ट आहे. आम्ही 100% विद्यार्थ्यांसोबत आहोत, परीक्षा घेतली पाहिजे अशीच आमची भूमिका आहे. मी स्वतः या संदर्भात ईमेल हा माननीय मुख्यमंत्र्यांना पाठवला. भाऊ, विजय वडेट्टीवार म्हणाले की मला विचार न विचारता सचिव स्तरावर निर्णय घेतला. मला असं वाटतं की असं जर त्यांना वाटत असेल तर त्यांनी त्या ठिकाणी खरं राजीनामा दिला पाहिजे. कारण असं कसं होऊ शकतं, मंत्र्याला माहितीच नाही की त्याच्या खात्यामध्ये काय चाललं आहे, सरकार असं कसं चालतं, त्याच्यामुळे हे असले बहाणे त्यांनी सोडून दिले पाहिजेत. तात्काळ निर्णय मागे घेतला पाहिजे आणि परीक्षा योग्य वेळी घेतल्या पाहिजे.